नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप धमाल आणि मस्तीचा असणार आहे, भन्नाट असा व्हिडिओ आहे। संध्याकाळचं तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये। तर आज आपण निघालोय कोंबडीची पार्टी, आज आपली मस्तपैकी तंदुरी आणि चिकन तरासा दोन्ही आपण बनवायचंय। तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला भेटणार आहे, खूप धमाल आणि मस्ती येणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये। निघालोय कोंबडी आणायला, बॉयलर कोंबडी। त्यासाठी आता आपण चाललोय पाटण येते, पाटण मध्ये जाऊन आपल्याला कोंबडी आणायची आणि त्याची तंदुरी आणि चिकन तर असतात ते दोन्ही बनवायचे। चला तर मग निघूया आता कोंबडी आणायला। मित्रांनो, आता मी आणि अमोल आम्ही दोघं निघालोय कोंबडी घ्यायला। पोल्ट्रीवर चाललोय, पोल्ट्रीवर जाऊन कोंबडी घेणार आहे। तर बघू शकता या इथं दूध डेअरी, सहकारी दूध संस्था इथं या इथे। आणि आता इकडं पुढच्या साईडला आपला पोल्ट्री फार्म आहे। पोल्ट्री फार्ममध्ये फार्ममध्ये कोण आहे का बघायला लागत पाहिजे। पोल्ट्रीचे मालक असतील तर आपल्याला कोंबडी भेटून जाईल आपल्या पाहिजे अशी। बघा इथले फार्म वर पोल्ट्री फार्मवर आहेत 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 पोल्ट्री फार्मवर आहेत मालक आहेत। आता जाऊन मालकांना जरा जाऊन विचारूया आपण की कोंबडी भेटते आता का नाही। हे बघा इथं पोल्ट्री दिसतात, छान असं पोल्ट्री फार्म बांधलेलं इथे। चला तर जरा विचारूया, मग आपण बघूया। मित्रांनो, आता पोल्ट्री होता ना तिथं, मागच्या साईडला पोल्ट्री होती त्या तिथे जाऊन आलोय। आपल्याला तर मित्रांनो, आता आपण आलो तो चिकन घ्यायला पाटणमध्ये। तर चिकन काय भेटत नाही आपल्याला पाहिजे अशी कोंबडी। तर आता अचानक आपल्याला एका चहाच्या दुकानामध्ये, साईच्या अमृतुल्य चहाचं दुकान आहे, तिथं साप निघाला। तर आपण चालतोय अचानक बचानक साप पकडायला। अचानक बचानकच विषय आपला सापाचा, जे इथं आता आम्ही पोचलोय बघतो इथे सापाचा विषय काय। आता साप साप बघा, साप साप कुठला साप आहे काचेवर ठेवून ना त्याला चावते। आमच्या अमोल शेटने पकडलाय साप बघा इथे। अमोल पाटील सर्पमित्र, सर्पमित्र अमोल पाटील यांनी येऊन इथे साप पकडलेला आहे। बारकास साप आहे पकडलेला आहे कुठला। आता आपण कुठं चालू सापाला घेऊनच आणायचं दुपारी घेऊन आमच्या हातावर नका येतो। नको 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 दाखव बरं आम्हाला दाखव हे बघा मित्रांनो, हा आहे साप अमोल पाटील यांनी पकडलाय। आता कोंबड्याचं नियोजन होतं पण सापाचं नियोजन झालं आमचं। सोनाराच्या दुकानामध्ये साप सापडला येऊ। आता हे सोडायला आम्ही आलो इथं, हे इथं वावर आहे, वावर तिथं अंधार पडत आलाय। तर हे बघू शकता मित्रांनो, आपण इथं आता चिकन आणलेलं 1 किलो आणि हे जे पीस आहेत मोठे, हे आपलं बार्बिक्यूसाठी लागणार आहेत, तंदुरीसाठी। आणि आता याला आपण आता मसाला टाकून घेऊ याच्यामध्ये। इथे सगळे मसाले मिक्स करून लावून मग आपण खाली रानात जाणार आहे पार्टी करायला। म्हणजे तिथं अंधारात परत व्यवस्थित दिसणार नाही म्हणून इथेच घरामध्ये या सगळा मसाला लावून आपण त्याला चिकनला मस्त मसाला लावून तो व्यवस्थित त्यात मुरावं, यासाठी आपल्याला एक अर्धा एक तास त्याला मसाला लावून ठेवायचा आहे। आणि त्यासाठी आपलं आता खाली जास्त पण तेवढ्या वेळ जाईलच। आता मसाला लावूया याला, पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकायचं चालतं, थोड्या प्रमाणात आलं लसूण पेस्ट टाकली। आता लाल तिखट सगळं नाही थोडस, बस 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 येत। आपण गरम मसाला टाकलाय आणि इथं दही घेतोय।
गरम मसाला बस 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 यामध्ये आपण आता लिंबू पिळूया. मसाला लागणार आहे का आपल्याला? आता लिंबू पिळला याच्यामध्ये. हॅलो कशाला आणि आता लिंबू पिळून झाला मस्त. आता यामध्ये आता आपण गरम मसाला दही आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे आणि लिंबू पण पिळला आहे. आपण आता याला मिक्स करून घेऊ. या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून झाल्यानंतर लाल तिखट घे, चटणी घे. आपण चटणी टाकली लाल तिखट, ती पण मस्तपैकी त्यात मिक्स करून घेऊ. तर इथं बघू शकता आता आपण सगळा मसाला घेतलेला आहे. तर आता आपलं सगळं पार्टीचं नियोजन झालेलं आहे. चिकन वगैरे सगळं रेडी, पूर्णपणे सगळं चिकनचा मसाला विसरला आपण लावून नागेन जाऊन आपल्याला खाली नदीवर जायचं आहे. नदीवर जाऊन तिथं मस्त चूल करून मग आपल्याला तेल, ते बघू शकतो इथं तेल आलेलं आहे. ते तेल पण घेऊन चाललो आता आपण. तेल घेऊन आता नदीकडे चाललो आहे, नदीकडे जाऊन. तर आता आपण निघालोय वावरत. मामा चूल असेल का त्या साईडला? इकडच्या साईडला खालच्या साईडला नदी आहे, नदीच्या तिकडे निघालोय. इथं लाईट आहे इकडे साईड बघा. अंधारचा असं निघालोय. कॅमेऱ्यामध्ये तर काय दिसेना झालंय, तरी पण पाय वाटेने निघालोय वावरा वावरा ना नदीकडे. बघा आता निघालोय पाय वाटेने इकडून जिकडे तिकडे आहे. सामोची वाट वाटेत निघालोय. सापा केले तर बघा रे बाबा पाया खाली पार्टी मग पार्टी निघेल. रस्ता बघा सगळ्या साईडला झाडीच झाडी आहे. आता कुठल्या स्पॉटला घेऊन चालली ते काय माहिती. पायाखाली काय दिसना काय नाही. आपली निघाली ते रस्ता शोध इथेच धस लागेल पायाखाली. पाय वाट नुसतं सगळं अंधारच आहे नुसतं. बघूया चिकनचं नियोजन कसं करता येईल. आता अजून चूल बनवायची आपल्याला. चूल झाल्यानंतर अजून मग शिजायला टाकायचं. पोचल्या आता नदीकडलं इथल्या साईडला अशी नदी. बघा पाय वाट वावरात निघाली तुड वाट वावर. तर आता इथं पोचलं चुलीपाशी लाकडं सामान कळशी आणि चिकनचं सामान इथं ठेवण्यात आलेलं आहे. आता सगळं इथं ठेवलंय तर चुलीला दगडं शोधायला लागतील. वीट तर एकच, अजून दोन विटा लागतील. शोधा एक शोधा शोध चालू. खाली बघतो इकडे त्या साईडला नदी आहे. इकडं अंधारात दिसत नाही नदीचं पाणी. तर मित्रांनो आता इथं आपण चुलीसाठी दगडं पहिली होती, आता इथं वीट एकच आहे. आता बाकीचे दोघं जण त्या तिकडं वीट आणायला गेलं अंधारात ना. कुठं जरा दगडं नाही तर विटा सापडत असतील तर तिथे येतील घेऊन येताना. तोपर्यंत आता आपण इथं थांबूया. त्या आल्यानंतरच आपल्याला पुढचा कार्यक्रम करता येईल. एवढ्या वयानंतर आमचे बंधू आलेले आहेत विटा घेऊन. एक एक विटा घेऊन आले ते. आता इथं चूल मांडून पद्धतशीर कार्यक्रम करायला लागेल. कुठं हे करायचं काय काढायचं म्हणते अरे आचारी. एवढ्या मोठ्या बंगल्यात जाऊन एवढ्या बारके बारके विटा घेऊन आलाय का कोण बोलतो? इथं आमचं चाललं तर चूल झाल्यात तयार. लाकडं झाली ती पेटवून बऱ्यापैकी अजून जरा जाव लागला पाहिजे मग त्याच्यात पात्र ठेवण्यात येईल. दोन घरे जे कार्यकर्ते चुलीसाठी बनवण्यासाठी छाटते ते आमच्या चुलीसोबत आले.
मित्रांनो, आता आमची मस्तीपैकी आग पेटून झालेली. तिकडे अमोल बसलाय, या साईडला इकडच्या साईडला राम आहे, आणि तिकडनं मस्तीपैकी रामा काय दिसणं झालं. रामाने बघा, बॅटरीमध्ये तो राम आहे, आणि तिकडची मस्तीपैकी आता सुरुवात झालेली. इथं चांगलं लाकडं व्यवस्थित आता चांगली पेटलेली. आता आपण याच्यावर टोप ठेवून चिकन फ्राय करून घेऊ, त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो कशी करायची ते. तर आता हे चिकन एका साईडला काढलं आपण, इथं चुलीवर पातेलं ठेवलं मस्तपैकी, आणि आता हे जे तेल आहे ते तेल आता आपण याच्यात टाकूया. मस्तपैकी तेल टाकले, पातेलं चांगलं तापलेलं दिसते. तर हे तेल झाले टाकून वाटी ठेवूया साईडला. हे आग लावरे खाल्लं, तेल कडलं, त्यामध्ये आपला मसाला टाकून परतून घ्यायचंय. जरा बिस्तू असतो वगैरे कर, चाळ व्यवस्थित लागत नाहीये. जरा फुकूया, गरम होते किती कडल नसते लावून ठेवतो. अरे घातलीत लाकडं त्या बाजूने, तिकडून याद घाला. हो तसं घालती तिकडला नुसतं चिटकून ठेवायचं, गरम झाली तर घाला, की लगेच पेटत. तेल गरम झालं पाहिजे पहिलं, त्या बाजूने घातलं तिकडून गरम होते. घातलंय खरं, आता फक्त फुका, फुकलं म्हणजे व्यवस्थित होईल. प्लॅस्टिक प्लॅस्टिक टाकून आता आपल्याला पेटवावं लागतं. इथं प्लॅस्टिक टाकूया आतमधल्या साईडला, जरा आग पकडेल, त्या आग जरा कमी पकडते. आता पेटले का व्यवस्थित, लागले का आग? लागतं लागतं धरू होती जरा. मस्त पैकी जरा कडलं म्हणजे त्यात परतायला येईल. आता आपण जरा टाकू नंतर. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. तिथं आहे ना पळी, पळी घे बरं, आणल्या की जरा कांदा परतून घेऊ पहिला. आग लावायचं काम करा. याच्यामध्ये मिक्सरवर वाटलेला मसाला आणलेला आहे, तो टाकलाय, परतून घेऊ. मसाला व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेले मसाल्याच पाणी होतं, वाटी खंगळून टाकलेली त्याच्यामध्ये. बस हे बस 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 जास्त पाणी नको टाकू. मध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय मसाल्यामध्ये. मस्तपैकी आता आलं लसूण तिपट पेस्ट टाकलेली, ते घेऊन आपण याच्यामध्ये चिकनचे पीस मस्तपैकी ऍड करून घेऊ. आता याच्यामध्ये मस्तपैकी चिकनचे पीस झाले ॲड, नाही पाणी राहते ते, त्याचा काही विषय नाही. आता हे मस्तपैकी याच्यामध्ये फ्राय करून घेऊ सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले. आता
प्रॉब्लेम झाल्याचा कसलं नेटवर्क आलं येतं येतं ते आग लाव रे अमोल स्विच ऑफ कर ते आग लाव ना स्विच ऑफ तबे की चिकन फ्राई करून झालेले आता याच्यामध्ये आपण आता चटणी ऍड करू चटणी टाक रे चटणी टाक ना चटणी मस्त याच्यामध्ये चटणी चटणी टाक 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 नाही नाही टाक इथे काय ना प्रॉब्लेम चटणी टिकत नाही रे मस्त होते नाही चटणी टाक टाक एवढं नाही होत आता आपण याच्यामध्ये चटणी ऍड केली लाल तिखट आणि मस्त पैकी आता हे पलटी करून घेतल्या आपण याच्यामध्ये चटणी टाकून मस्त की फ्राय करून घेतलंय आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया म्हणजे खाली लागणार नाही चिकन मस्त पाणी ऍड केलंय याच्यामध्ये मस्त पाणी ऍड करून परतून घेतले आपलं आता हे चिकन बघू शकता तुम्ही मस्त चिकन तर कालवून रेडी झाले आणि आता बघूया कसं लागते टेस्टी थोडस आता याला 15 ते 20 मिनिटं आता आपल्याला शिजून द्यायचंय शिजल्यानंतर मग आपण जेवायला घ्यायचंय मस्त पैकी पार्टी चालली आमची 3 जणांची इथं आता चिकन मध्ये अजून थोडस आपण एक तांब्यावर पाणी टाकू रस्सा मस्त घेऊन अजून एक तांब्या लागेल पाण्याचा पाणी दे रे पाणी टाकलं मस्त पैकी लाल असं दिसते तवंग द्याला चिकनला मस्त पैकी तवंग आलेलं आहे आता अजून एक तांब्या पाणी मग आता आपल्याला झालेलं आहे मस्त पैकी चिकनच्या याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड करून सगळे पण आता आपण मस्त फ्राय करून पाणी टाकून आता याला उकळी फुटेपर्यंत थांबायचंय उकळी फुटल्यानंतर 15 ते 20 मिनिटं उकळी फुटून द्यायची त्यानंतर आपल्याला शिजलं की नाही चेक करून मग जेवायला घ्यायचे आपण बघू शकता आपण आता हे चिकनचं पीस याला फळीला लावलाय त्या खेळामध्ये आता या खेळामध्ये अडकून आपण याला मस्तपैकी आता वापरून घ्यायचं आजीला भाजून घ्यायचंय जेणेकरून आपलं बार्बीक्यू चिकन तयार होईल तसं आपण लावूया उभं म्हणजे व्यवस्थित शिजलं जाईल भाजलं जाईल आता आपण असं लावून ठेवलं जायचं हे बघा मित्रांनो आपलं मस्तपैकी आता कालवण तयार झाले मस्तपैकी कड आलाय चिकनचे पीस पण आतमध्ये शिजलेले आहेत आता आपण लगेच जेवायलाच बसायचं आता हे बघा तर हे बघू शकता मित्रांनो हे आपलं चिकनची पार्टी पूर्णपणे तयार आहे या साईडला इथं भाकरी चपाती भात संपूर्ण आहे मस्तपैकी इथं वरती पण आणि कालवणारचं ठेवलेलं आहे मस्तपैकी गरम व्हायला आता आपण सुरू करूया जेवायला तर इथं भाकरी चपाती आहेत घेऊया हळूहळू मस्तपैकी खायला सुरू होते तर या सगळ्यांनी तुम्ही जेवायला खूप छान असं जेवण झालेलं आहे.